एक नंबर, जबरदस्त काम झालं, जबरदस्त। नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे। मित्रांनो, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो, त्याच्यानंतर वकिलाचा मुलगा वकील होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, मच्छीमाराचा मुलगा मच्छीमार होतो। मित्रांनो, आज आपण अशा एका मुलाला भेटणार आहोत जो आहे माझ्या मित्राचा क्षितिज तळवडकर। हा जो आहे वय वर्ष आहे 16, परंतु जो त्याच्या वडिलांनी शेंडी बागण्याची कला जी आहे त्याला शिकवली आहे आणि सुंदरपैकी अशी शेंडी बागतो आणि खूप छान पद्धतीने त्याला नॉलेज आहे या मच्छीमारीबद्दल किंवा बऱ्याचशा माशांबद्दल। हा जो व्हिडिओ आहे, आज फिशिंगचा व्हिडिओ होणार आहे, यात क्षितिज कशा पद्धतीने शेंडी बागतो आणि किती मासे मिळतात आणि शेंडीबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, कारण 16 वर्षाचा मुलगा आणि एवढी मोठी शेंडी पाहणं काही सामान्य गोष्ट नाही आणि आमच्यासाठी ही गर्वाची बाब आहे। जर तो कामानिमित्त जर बाहेर गेला, मुंबईला गेला किंवा अन्य कुठेही गेला, तर तो गावी येऊन निदान त्याची जी हौस आहे ती तो पूर्ण करू शकेल। अशा पद्धतीचं हे शेंडी पाहण्याची जी कलाकौशल्य आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा। तर मित्रांनो, हा क्षितिज आहे जो आता शेंडी कशा पद्धतीने पागली जाते ते दाखवणार आहे। तर क्षितिज, तुझं सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत। मी नाव तुझं तर सांगितलंच आहे, क्षितिज नित्यानंद तळवडकर, माझ्या मित्राचा मुलगा आहे। आणि तू आता कितवीला शिकतो आहेस? आता मी 10वीला आहे। आणि वय तुझं किती आहे? 16 वर्ष। 16 वर्ष वय आणि 10वीला शिकतो आहे। आणि याला सांगायचं झालं तर याची जी आवड आहे जी अशी आहे की याला समुद्री ज्ञान बरंच आहे। म्हणजे या वयात जो टी व्हीवरती जो बघतो, डिस्कवरी वगैरे चॅनल बघतो, याला बऱ्याच माशांची नावं येतात आणि खूप याच्यात आवड आहे। आणि हे शेंडी जे तू आता पागणार आहेस ती कधी शिकलायस तू? अशी मी गेल्या वर्षी शिकलेलो, पण तेव्हा काय एवढी पडायची नाही, गोल पडणं महत्त्वाचं नाही। मग एक वर्ष गेला आणि हा आता पावसाचा सीझन आला, त्यावर मी ट्राय करायला बघितली, पडायला लागले थोडी, म्हटलं मस्त भारीच। पण ही तू जो जपतो आहेस ते खूप छान आहे, कारण मित्रांनो एवढ्या लहान वयात हे शेंडी पागणं हे काही सामान्य काम नाही आहे। कारण शेंडीचं वेट जे आहे ते साधारण 4.5-7 किलो अशा पद्धती अशा रेंजमध्ये असतं आणि प्रत्येकाला झेपेल तेवढं असतं आणि हे एकदा किंवा दोनदा टाकून मासे मिळत नाही, याच्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात, तेव्हा कुठेतरी झाबळी भरते। आणि आता बऱ्यापैकी हे कमी झालेत, म्हणजे मासे मिळणं हे सुद्धा कमी झाले, तरीही तू छान शेंडी पाकतोस। तर खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया। आणि आता आपण ना याच्याकडनं जी याची जी कला आहे ती कशा पद्धतीने शेंडी पाकतो ते पाहणार आहोत। आणि ही जी शेंडी आहे कशामध्ये बनवलेली आहे? ही आता ही 6 वस्तू नायलॉनची जाळं भेटतं दुकानात, ते आपण घरी आणायचं आणि बनवून भेटतो। तू अजून शिलाई वगैरे काढत नाही ना, म्हणजे बनवायचं नाही ना प्रयत्न केलास? ओके। हे मित्रांनो, अशा पद्धतीने शेंडी असते। या शेंडीची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो, रोप आहे तो या शेंडीला अटॅच असतो। जेव्हा आपण शेंडी उडवतो पाण्यामध्ये तेव्हा जो हा रोप इकडे हातात असतो आणि हे काय हे आता हे कापण म्हणतात याला किंवा फास पण म्हणतात। हा, आणि याला लोकल भाषेत चारणी म्हणतात। म्हणजे हे जो रोप तुम्हाला दिसतोय याला चारणी म्हणतात। त्याच्यानंतरचा जो भाग आहे चारणीच्या नंतरचा हा जो भाग आहे हा याला मोराय म्हणतात। कारण हा इकडे जो भाग असतो हा महत्त्वाचा भाग असतो ज्यावरती संपूर्ण शेंडी जी आहे ही बनवली जाते। तर जाळं जे आहे हे रेडीमेड येतं, कारण पूर्वीची जी लोकं होती ती संपूर्ण शेंडी अशी हाताने शिवायची। आणि त्याच्यानंतर इकडे शेवटचा भाग म्हणजे हे शिसं आहे आणि ह्याला एकूण हे जे आहेत याला पोत म्हणतात। हे जे पोत आहे या पोतामध्ये मासे जेव्हा अडकतात तेव्हा ते सापडतात। आणि एक शेंडी जी आहे एक विशिष्ट पद्धत असते शेंडी उडवण्याची, इकडची पद्धत वेगळी आहे आणि केरळामध्ये जर हीच शेंडी जर बघितली तर ती डोक्यावरनं वगैरे असं उडवतात ना। प्रत्येक गावची पद्धत वेगळी आहे। सो आता आपण क्षितिजकडनं कशा पद्धतीने शेंडी उडवतात आणि किती मासे मिळत आहेत ते पाहणार आहोत। शेंडी उडवण्याच्या अगोदर एका विशिष्ट पद्धतीने सेट करावी लागते। तर ही चारणी पहिल्यांदा गोल करून घ्यायची, त्याच्यानंतर शेंडीचा पुढचा भाग म्हणजे आपल्याला झेपेल तेवढ्या मापात ती सेट करायची असते।
हे बघा अशा क्षितिज जो आहे ते अशा विशिष्ट पद्धतीने एक प्रत्येक गावची प्रत्येक गावची वेगळी पद्धत आहे शेंडी पागण्याची. सो आता आपण बघतो आहे की क्षितिजने कशा पद्धतीने शेंडी सेट केली आहे. आणि या शेंडीचे मागाशी सांगितल्याप्रमाणे साधारण तीन भाग करतात. एक भाग जो आहे इकडे कोपऱ्यावरती, अर्धा भाग आहे तो इकडे मध्ये, आणि तिसरा जो भाग आहे तो उजव्या हातात पकडावा लागतो. आणि ॲक्च्युअल शेंडी कशी पागली जाते ते बघूया. साधारण पाण्यावरती थोडे हे जे पागणारे असतात ते नजर मारतात, जर काही हालचाली दिसले तर ते पागतात. अशा पद्धतीने गोल शेंडी मस्तपैकी पडली पाहिजे. आणि प्रत्येक शेंडी गोल पडतेच असं नाही, काही वेळा वाऱ्यामुळे कमी जास्त वाकडे तिकडी पण होऊ शकते. एक नंबर. जबरदस्त काम झालं, जबरदस्त. मित्रांनो एक नंबर काम झाले. पहिलीच शेंडी आणि किती दोन दोन बोल्ट मिळाली आहेत. येस, तुझे पण पहिले दोन मासे नाही, पहिले फर्स्ट. हे इकडे एक टाकल्याने दुसरं सोडवतोय. मित्रांनो क्षितिजच्या हातात जी आहे ती झाबळी म्हणतात. आणि ही झाबळी मासे पागताना पाठीमागे बांधली जाते, कारण जेव्हा शेंडी पागतो तेव्हा जे मासे मिळतात त्याच्यानंतर ते एका जागेवर न राहता एका जागेवर आपण पागत राहत नाही, त्याच्यामुळे पाठीमागे बांधली जाते. त्याच्यासाठी ही झाबळी असते. ती कशा पद्धतीने बांधतात ती बघा. हे बघा अशा पद्धतीने घेऊन ही जी शेंडी आहे ही शेंडी बांधली जाते आणि बरेचसे मासे याच्यात राहू शकतात. आणि मित्रांनो एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे जे मासे पागणारे असतात ते एकाच जागी राहून कधीच पागत नाही, कारण इकडे एकदा पागल्याच्यानंतर इकडे पागणार, त्याच्यानंतर तिकडे पागणार, असे वेगवेगळ्या जागेवरती पागावं लागतं, कारण मासे जे आहेत एकाच ठिकाणी राहत नाही. आणि आता क्षितिज जो आहे तो तिकडे चालला आहे, थोडं तिकडे शांत पाणी आहे, बघूया तिकडे त्या पाण्यात काय मासे मिळत आहेत ते. इकडे आलो आहे. ही अशा प्रकारे शेंडी ओढताना अशी दिसते. तुम्हाला ॲक्च्युअल दाखवतो की शेंडी पाण्यामध्ये गेल्याच्यानंतर आणि मासा मिळाल्यानंतर कशा पद्धतीने काम करते ती. काय नाही ना,
तर मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष पाण्यामध्ये शेंडी जी आहे ती कशी काम करते ते पाहणार आहोत. शेंडी पागून दाखवणार आहे, त्याच्यानंतर मी सांगतो कशा पद्धतीने काम करतं ते. ओके, अशा पद्धतीने पडल्यानंतर ही पूर्ण गोल होते आणि गोल झाल्याच्यानंतर जेव्हा आपण ती चारणी खेचतो तेव्हा हे जे पोत आहेत हे पोत आहेत ते एकत्र जवळ होतात आणि या ज्या ही जी जागा आहे या पोतातली ही जागा आहे ही ह्या जागेमध्ये मासा अडकतो आणि तो बाहेर जात नाही. एक पॉकेट तयार होतं याच्यामुळे. हे बघा, हे तुम्ही बघताय अशा पद्धतीनं एक पॉकेट तयार होतं, त्याच्यामुळे मासा जो आहे आणि हे जे जेव्हा ही वर्किंग करते तेव्हा ही जमिनीला अगदी घासून येतं कारण शिशाचं वेट आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर या पॉकेटमध्ये जो मासा सापडतो तो बाहेर पडत नाही. उठव जरा वर, हे बघा हे जे पॉकेट तयार होतात याच्यात मासा सापडतो. आणि पुन्हा एकदा मित्रांनो आपल्याला छोटे कोकरे मिळाले आहेत. हे बघा, आता किती आहेत? चार मगाशी चार. भर ते बडी भी लगी शौर्या इकडे भरते बघा. बघूया आताची शेंडी जी पागली त्याला काय मिळतं ते. असा नाही शेतूक सरबोटी भेटले बघूया. आता धरून दाखव जरा. चरबोटी बघा, चरबोटी बघा. आणि काय कोकऱ्याचा पोर आण जा तरी जाबडी घेऊन ये, जा शौर्या जाते बघा जाबडी. हा बघते असं आहे. हळू भर पटकन डोक्याक धरायचा. अरे डोक्याक इकडे धरायचं इकडे. हा असं बघूया. पागली आहे शेंडी. कोकरेचे पोरात बारीक भर जा. हा डोक्याक धरायचा धर. हा डोक्याक घट्ट धरायचा घट्ट. अरे गधर घट्ट धर घट्ट. अरे असा धरायचा असा धरायचा बाबा असा धर. हा भी नको
मस्त एक नंबर बघा दोनच गावली आणि आज आपल्याला हे बघा दोन मोठी बोट काही काही जण गुंजले पण म्हणतात ते मिळाले आहे. त्याच्यानंतर छोटे कोकरे आहेत आणि एकंदरीत एवढे मासे आज आपल्याला पागून मिळाले आहेत.